रस्त्यातील खड्ड्यात बेशरमचे झाड लावून आंदोलन. शहरातील रस्त्यातील खड्डे दुरुस्त करण्याची MIM ची मागणी. खामगाव शहरातील अधिकांश रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात या खड्ड्यात पाणी भरल्याने वाहनधारकांना आपली वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. या खड्ड्यांमुळे केव्हाही मोठी दुर्घटना होऊ शकते म्हणून खड्डे बुजवण्यासाठी, नगर परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी MIM च्या शहर अध्यक्ष मोहम्मद आरिफ पहलवान यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज 2 ऑगस्ट रोजी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरमचे रोपटे लावून निषेध व्यक्त केला. तसेच नगर परिषदेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 15 ऑगस्ट पूर्वी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही नगर परिषदमध्ये शिवला निवेदन दिलं होतं की बा तात्काळ हे खड्डे बुजायचं काम करा, पण ते काम पूर्ण झालेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचं स्वरूप असं की या रोडवरती रस्ते येणारे जाणारे शाळकरी विद्यार्थी आणि या महिला, या रस्त्यानं भरपूर वाहतूक आहे तरीसुद्धा या रोडचं काम होत नाही आहे. आणि आता येणाऱ्या काही दिवसापूर्वी येणाऱ्या 10 ऑगस्टला आपल्या संत गजानन महाराज संस्थानची या गावामध्ये या संत नगरीमध्ये पालखी येणार आहे, तरीसुद्धा यांनी याचा मान ठेवून, संत गजानन महाराजच्या पालखीचा मान ठेवून येणाऱ्या 10 ऑगस्टपर्यंत तरीसुद्धा या रोडचं काम पूर्ण केलेलं पाहिजे. अन्यथा या रोडचं काम झालेलं नाही ते आता ह्याच्या स्वरूपपणे आणि तीव्रपणे आम्ही आंदोलन करू आणि या नगरपालिकेचा आणि या नगर परिषदचा तीव्र आंदोलनपणे निषेध करू. तुम्ही याच